सरकारचे दर वर्षाला 12,000 रुपये त्याच्या अकाउंटवर आणि 1 रुपयामध्ये पीक विमा कर्ज करणार सरकार आमचं, तुम्ही किसानांना न्याय काय देणार? श्रमिकांना न्याय देऊ? अरे घोषणा करताना तरी विचार करा, ज्या कोविडच्या काळात माझा मजूर आपल्या गावाला घरी जायला पायी चालत होता त्यावेळेला तुम्ही 1 रुपयाची मदत केली नाही, केली तर मोदी साहेबांनी त्यासाठी वंदे मातरम ट्रेन घेऊन त्यांना घरपर्यंत पोहोचवून 70 कोटी लोकांना अन्नधान्य पोहोचवलं, तुम्ही काय त्या ठिकाणी मजुरांना न्याय करणार? मीडियाला न्याय, एखाद्याला विस्मृती किती असते? अर्णब गोस्वामी का केस याद आहे ना, तो राहुल कुलकर्णी जयश्रीताई त्याने केवळ एक त्या ठिकाणी स्टोरी ब्रेक केली, कोविड मध्ये सगळ्यांना घराबाहेर पडायला बंदी, मी आज बांद्रातला एक आता जेल मध्ये असलेला बिल्डर महाबळेश्वरला फिरायला त्याला संधी, बाकीच्यांना बंदी, यांना संधी, हा प्रश्न जर राहुल कुलकर्णीने विचारला त्या पत्रकाराला उद्धवजीच्या पोलिसांनी पकडून आणून जेल मध्ये टाकलं, अर्णव गोस्वामीला घरातून काढून जेल मध्ये टाकलं, तुम्ही मीडियाला न्याय काय देणार? आम्ही म्हणे भ्रष्टाचार विरोधी, ह्याच्यावर तुम्ही वेगळं भाषण, कारण स्कॅम सांगायचे किती, 2G 3G कोळसा संचार एशियन काय काय सांगायचे, आणि म्हणून हे त्यांचं न्याय का संकल्प नाही, हा त्यांचा झूठ का संकल्प आहे, लोकांना फसवायचे धंदे यांनी सुरू केले आहेत, 450 रुपयांमध्ये गॅस देणार मोदीजींनी 100 रुपये कमी केले त्यानंतर यांना ही जाग आता आठवण आली, मतं मिळवण्यासाठी खोटं बोलताय, माझा काँग्रेसला शिवसेनेला म्हणजे उद्धवजींच्या गटाला हा सवाल आहे, काँग्रेसचं सरकार या देशातही अजून हिमाचल पासून कर्नाटक पर्यंत आहे, तुमच्या राज्यात तरी तुमच्या सरकारच असलेल्या ठिकाणी तुम्ही 450 रुपयात गॅस दिलाय का? जिथे तुमचं सरकार आज आहे